नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल किंवा बारावी उत्तीर्ण असाल या ठिकाणी तुमच्यासाठी परमनंट सरकारी नोकरी या ठिकाणी निघालेली आहे एकूण या ठिकाणी तीनशे प्लस जागांसाठी वेकन्सीज आहे जा महिला पुरुष दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो बावीस नऊ दोन हजार बावीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर कर आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं हो। बेलकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा तर मित्रांनो आपण आलेलो आहे भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन गार्ड यांच्यातर्फे जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिली जी व्हॅकन्सी ठिकाणी आहे नाविक या पदासाठी निघालेली आहे जनरल ड्युटीसाठी ही वॅकन्सी आहे तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल फिजिक्स आणि मॅथ विषय असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रँचसाठी पुढची वॅकन्सी आहे दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर तरा यांत्रिक पदासाठी पुढची वॅकन्सी आहे तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि तुमचा डिप्लोमा झालेला असेल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन रेडिओ पॉवर इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षाचा किंवा चार वर्षाचा तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात एज लिमिट जे आहे मित्रांनो या ठिकाणी मिनिमम हो जे आहे तुमचं अठरा वर्ष या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि मॅक्सिमम व या ठिकाणी बावीस वर्षाची मर्यादा देण्यात आलेली आहे तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला एस सी एस टी कॅटेगरीतून आणि तीन वर्षाचं ओबीसी कॅटेगरीतून या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे कॅटेगरीनुसार वॅकेन्सी या ठिकाणी दिलेल्या आहे आपण ज्या कॅटेगरीतून येत असाल त्यानुसार या ठिकाणी आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे पा आहेत तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहे आठ सप्टेंबर दोन हजार बावीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस दरम्यान तुम्ही या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील आपल्याला ही वेबसाईट मिळून जाईल त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो फीज पेमेंट विषय या ठिकाणी बोलायचं झालं तुम्ही जर एस सी एस टी कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फीज पेमेंट करण्याची आवश्यकता नाही इतर जे कॅन्डिडेट असतील यांना दोनशे पन्नास रुपये फीज पेमेंट या ठिकाणी करावं लागणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्ज करण्या अगोदर सर्व एफ आपण एक वेळी व्यवस्थित वाचा पी डीएफची लिंक आणि व्हिडिओ अर्ज करण्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील असेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो